Hello all, welcome to the DKT's Yashwantrao Sound Polytechnic Insulkarji. In this series of video lecture, we are going through the subject management. In this lecture, we are going to cover the points, that is the Factories Act 1948 from the chapter number 5, that is Legislative Act. The Factories Act 1948, what are its objectives and scope? The main object of the Factories Act 1948 is to ensure adequate safety measures and to promote the health and welfare of the workers employed in the factories. Means, हा जो कायदा आहे फॅक्टरी ऍक्ट 1948 हा कायदा कोणासाठी आहे किंवा कशासाठी तयार केलेला आहे की जे वर्कर कंपनीमध्ये काम करतात फॅक्टरीमध्ये काम करतात त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांच्या वेलफेअरसाठी त्याचबरोबर त्यांच्या हेल्थसाठी हे कायदा केलेलं आहे. द ऍक्ट ऑल्सो मेक्स द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग एम्प्लॉयमेंट ऑफ वुमेन अँड यंग पर्सन्स अन्युअल लीव विथ वेजेस एक्सेट्रा. ह्या ऍक्ट मध्ये हे पण नियम दिलेले आहेत किंवा कायदे केलेले आहेत की जे महिला आहेत महिलांच्यासाठी कशा प्रकारे काम दिलं पाहिजे किंवा त्यांना कुठल्या प्रकारचं काम दिलं पाहिजे. त्याचबरोबर जे यंग पर्सन्स आहेत, आता यंग पर्सन्स मीन्स काय, जे 14 वर्षावरील जी व्यक्ती आहे त्याच व्यक्तीला या कायद्यानुसार इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये काम करायचा अधिकार दिलेला आहे. जर समजा 14 वर्षाखालील जर व्यक्ती तिथं काम करत असेल किंवा यंग पर्सन जर काम करत असेल तर तो बेकायदेशीर असणार आहे आणि तो कायद्याच्या विरुद्ध असणार आहे. त्याचबरोबर अॅन्युअल लीव अँड वेजेस एक्सेट्रा हे काय आहेत की जो व्यक्ती फॅक्टरीमध्ये काम करतोय किंवा वर्कर फॅक्टरीमध्ये काम करतोय त्याला सुट्टी कशी द्यावी किंवा सुट्टी कुठल्या पद्धतीची द्यावी, त्यांना पगार कुठल्या पद्धतीचा द्यावा, हा हे सगळे जे आहेत हे सगळे जे इश्यूज आहेत किंवा हे जे सगळे पॉइंट आहेत हे पॉइंट सगळे ह्या फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे हा जो कायदा आहे फॅक्टरीज ऍक्ट 1948 यामध्ये वर्करांच्या सेफ्टी रिलेटेड, हेल्थ रिलेटेड, वेलफेअर रिलेटेड या प्रकारचे नियम किंवा कायदे केलेले आहेत. तसेच जे महिला आहेत किंवा जे मुलांच्यासाठी जे काम करतात फॅक्टरीमध्ये त्यांच्यासाठी नियम केलेले आहेत. त्याचबरोबर वर्कर जे काम करत त्यांना सुट्टी कुठल्या प्रकारची पाहिजे किंवा त्यांना पगार कुठल्या प्रकारचा दिला पाहिजे हे सगळं या कायद्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. This act received the assent of Governor General of India on September 23, 1948 and come into force on April 1, 1949. This act was further amended in 1950, 1951, 1954, etc. and lately in 1987. म्हणजे हा जो कायदा केलेला आहे ह्या कायद्याला मंजुरी कोण दिलेली आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांनी त्याला मान्यता दिलेली आहे September 23, 1948 म्हणजे September 23, 1948 साली या कायद्याला मान्यता दिलेली आहे. आणि हा कायदा इम्प्लिमेंट कधी झाला किंवा हा कायदा लागू कधी झाला, 1 एप्रिल 1949 साली हा कायदा लागू झाला. त्यामध्ये त्या कायद्यामध्ये जे बदल वेगवेगळे बदल केलेले आहेत ते बदल कधी केलेले आहेत, 1950, 1951, 1954 आणि लास्ट कधी केलेला आहे, 1987 ला या कायद्यामध्ये बदल केलेले आहे. आणि हा जो कायदा आहे हा कायदा पूर्ण भारतामध्ये लागू असणार आहे इन्क्लुडिंग जम्मू आणि काश्मीर. ह्या पूर्ण जे राज्य आहेत भारतामध्ये या सगळ्या राज्यांना हा कायदा लागू असणार आहे फॅक्टरीज ऍक्ट 1948. ऍप्लिकॅबिलिटी ऑफ फॅक्टरीज ऍक्ट 1948. आता हा जो कायदा आहे किंवा ऍक्ट आहे हा कायदा कुठं लागू होणार आहे, द ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू द प्रिमायसेस वेअर इन 10 ऑर मोर वर्कर्स आर एम्प्लॉइड विथ युज ऑफ पॉवर. 10 ऑर मोर मीन्स काय, 10 किंवा 10 पेक्षा जास्त वर्कर कंपनीमध्ये काम करत असतील किंवा फॅक्टरीमध्ये काम करत असतील. बाय युज ऑफ पॉवर म्हणजे युज ऑफ पॉवर मीन्स काय, इलेक्ट्रिसिटी इज अ पॉवर. म्हणजे कुठली पण मशीन चालू करायची असेल तर त्यासाठी काय लागते, इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ज्या फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा युज करून काम केलं जातं आणि त्या फॅक्टरीमध्ये जर समजा 10 पेक्षा
जास्त वर्कर असतील तर तिथं हा कायदा लागू असणार आहे. 20 और मोर वर्कर्स आर एम्प्लॉइड विदाउट द यूज ऑफ पावर. जर समजा 10 किंवा 20 और मोर वर्कर्स आर एम्प्लॉइड विदाउट द यूज ऑफ पावर मीन्स काय, 20 किंवा 20 पेक्षा जास्त कामगार असतील किंवा वर्कर असतील आणि विदाउट यूज ऑफ पावर म्हणजे इलेक्ट्रिसिटी वापरत नाहीये, त्या केसमध्ये सुद्धा हा कायदा लागू असणार आहे. लेस दॅन 10 वर्कर्स इफ ऍक्टिव्हिटी इज नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. मग समजा गव्हर्नमेंटने काय तर व्यवसाय चालू करून दिलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये समजा 10 वर्कर पेक्षा कमी 10 कामगारांच्या पेक्षा कमी काम करत असतील लोक, तरी सुद्धा हा कायदा ऍप्लिकेबल आहे किंवा हा कायदा त्या त्या कंपनीला किंवा त्या फॅक्टरीला लागू असणार आहे. इम्पॉर्टंट डेफिनेशन. आता ह्या कायद्यामध्ये व्याख्या दिलेली आहे किंवा डेफिनेशन दिलेले आहेत की फॅक्टरीला म्हणजे फॅक्टरी म्हणजे काय, फॅक्टरीचे डेफिनेशन, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय, वर्कर म्हणजे काय, हे सुरुवातीला ह्या कायद्यामध्ये वेगवेगळे डेफिनेशन आहेत किंवा त्यांची जी व्याख्या दिलेली आहे हे असणार आहे. आता फर्स्ट फॅक्टरी. आता ह्या कायद्यानुसार किंवा फॅक्टरीज ऍक्ट 1948 ह्या कायद्यानुसार फॅक्टरी म्हणजे काय, फॅक्टरी अ प्लेस वेअर इन द 10 और मोर पर्सन्स आर वर्किंग अँड इन विच अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज गोईंग ऑन युझिंग इलेक्ट्रिसिटी, स्टीम, ऑइल एक्सेट्रा. मीन्स फॅक्टरी म्हणजे काय, जिथं 10 किंवा 10 जास्त कामगार काम करतात आणि काम करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी वापरतात किंवा स्टीम वापरतात किंवा ऑइल वापरतात, हे जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, फॅक्टरी. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, अ प्रोसेस फॉर मेकिंग, अल्टरिंग, रिपेरिंग, फिनिशिंग, पॅकेजिंग, वॉशिंग, क्लिनिंग और अदरवाइज ट्रीटिंग अ सबस्टन्स और इट्स यूज, सेल, ट्रान्सपोर्ट, डिस्पोजल एक्सेट्रा. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मीन्स काय, म्हणजे ह्या कायद्यानुसार फॅक्टरी ऍक्ट 1948 नुसार मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय, ह्या अ प्रोसेस फॉर मेकिंग, अ प्रोसेस फॉर मेकिंग, अल्टरिंग, रिपेरिंग, फिनिशिंग, पॅकेजिंग, वॉशिंग, क्लिनिंग और अदरवाइज ट्रीटिंग अ सबस्टन्स फॉर इट्स यूज, सेल, ट्रान्सपोर्ट, डिस्पोजल एक्सेट्रा. हे सगळे जे ऍक्टिव्हिटी आहेत ह्या ऍक्टिव्हिटी जर त्या ह्याच्यामध्ये किंवा कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये होत असेल तर त्या प्रोसेस काय होणार, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. वर्कर, वर्कर मीन्स अ पर्सन एम्प्लॉइड डायरेक्टली और थ्रू द एनी एजन्सी वेदर और वेजेस और नॉट इन एनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस और इन क्लिनिंग एनी पार्ट ऑफ द मशीनरी. मीन्स काय वर्कर, मीन्स काय वर्कर मीन्स अ पर्सन एम्प्लॉइड डायरेक्टली और थ्रू एनी एजन्सी. म्हणजे एक वर्कर कसं, वर्करला वर्कर कसं म्हणणार आहे की जो व्यक्ती आहे तो डायरेक्टली कंपनीमध्ये जाऊन सिलेक्ट झाला किंवा त्याला कामाला लावलं कंपनीत किंवा तो दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर थ्रू काय केला, कंपनीमध्ये काम चालू केला. फॉर वेजेस और नॉट म्हणजे पैशासाठी किंवा पैसे सोडून त्याला समजा दुसरं काय तर कंपनी मार्फत मिळत असेल, तर इन एनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे वरती जे प्रोसेस म्हटलं मी, जे प्रोसेस प्रोसेस म्हणजे काय, वॉशिंग, फिनिशिंग, क्लिनिंग हे जे आहेत, तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये जो तो कामगार किंवा व्यक्ती काम करत असेल पैशासाठी किंवा पैशाशिवाय दुसरं काय तर फायद्यासाठी, तर त्याला काय म्हणणार, वर्कर. अडल्ट, अ पर्सन हु हॅज कम्प्लिटेड हिज 18th इयर ऑफ एज, म्हणजे 18 वर्ष जर पूर्ण झाली व्यक्तीला तर त्याला काय म्हणणार, अडल्ट. चाइल्ड, अ पर्सन हु हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 15th इयर ऑफ एज, मीन्स काय चाइल्ड कधी म्हणणार, जर समजा 15 वर्षापेक्षा खालील जर तिचं वय असेल, 15 वर्षापेक्षा खालील जर वय असेल तर त्याला काय म्हणणार, चाइल्ड. पॉवर, पॉवर मीन्स काय, इलेक्ट्रिकल एनर्जी और एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी विच इज मेकॅनिकली ट्रान्समिटेड अँड इज नॉट जनरेटेड बाय ह्युमन और एनिमल एजन्सी. मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा कुठल्या फॉर्मची एनर्जी जी असणार आहे, इट इज मेकॅनिकली ट्रान्समिटेड अँड इज नॉट जनरेटेड बाय ह्युमन और एनिमल एजन्सी, त्याला काय म्हणणार आपण, पॉवर. मशिनरी, इट इन्क्लूड्स प्राइम मूवर्स, इंजिन, मोटर एक्सेट्रा, ट्रान्समिशन मशिनरी, शाफ्ट, व्हील्स, ड्रम, पुली, बेल्ट अँड ऑल अदर अप्लायन्सेस वेअर बाय पॉवर इज जनरेटेड, ट्रान्सफॉर्म और ट्रान्समिटेड. म्हणजे मशिनरी म्हणजे काय, त्यामध्ये शाफ्ट असणार आहे, त्यामध्ये व्हील असणार आहे, त्यामध्ये पुली असणार आहे, बेल्ट असणार आहे, हे सगळं मिळून काय होणार आहे, मशिनरी तयार होणार आहे. ऑक्युपायर ऑफ फॅक्टरी, अ पर्सन हु हॅज अल्टिमेट कंट्रोल ओवर द अफेअर्स ऑफ फॅक्टरी अँड वेअर द सेड अफेअर्स आर इंटरेस्टेड
to a managing agent, such agent will be considered as occupier of the factory. म्हणजे काय occupier of the factory means काय त्या कंपनीचा मालक किंवा त्याला काय म्हणणार ओनर ऑफ दॅट फॅक्टरी. ठीक आहे. अ पर्सन हु हॅज अल्टिमेट कंट्रोल ओवर द ऑल द अफेअर्स ऑफ द फॅक्टरी म्हणजे सगळ्या गोष्टीवरती त्याचा कंट्रोल असणार आहे. फॅक्टरीमध्ये जे जे ऍक्टिव्हिटी होणार आहे त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवरती त्या व्यक्तीचं कंट्रोल असणार आहे. त्या व्यक्तीला काय म्हणणार ऑक्युपायर ऑफ फॅक्टरी. आता हे सगळे जे डेफिनेशन दिलेले आहेत म्हणजे काय वर्कर म्हणजे काय त्याचबरोबर फॅक्टरी म्हणजे काय मशिनरी म्हणजे काय अडल्ट म्हणजे काय चाइल्ड म्हणजे काय पॉवर म्हणजे काय हे सगळे डेफिनेशन कशाने दिलेले आहेत फॅक्टरीज ऍक्ट 1948. नेक्स्ट आता 1948 ऍक्ट किंवा फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये हे पण दिलेलं आहे की समजा एक फॅक्टरी चालू करायची असेल तर त्या फॅक्टरी चालू करण्यासाठी प्रोसेस कशी असणार आहे किंवा कुणाकडनं परमिशन घ्यावं लागणार आहे तिचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्या फॅक्टरीचं हे सुद्धा त्या ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे. अप्रुव्हल लायसन्सिंग अँड रजिस्ट्रेशन ऑफ फॅक्टरीज. बिफोर स्टार्टिंग अ फॅक्टरी टेक परमिशन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ऑर चीफ इन्स्पेक्टर फॉर द साईट ऑन विच फॅक्टरी इज टू बी मेड. म्हणजे समजा फॅक्टरी काढायची असेल तर परमिशन घ्यावी लागणार आहे कोणाकडून स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारकडून ऑर चीफ इन्स्पेक्टर. चीफ इन्स्पेक्टर म्हणजे काय जो गव्हर्नमेंटचाच माणूस असणार आहे गव्हर्नमेंटचाच तो व्यक्ती असणार आहे की त्याच्याकडून सुद्धा आपण परमिशन घेऊ शकतोय फॉर द साईट ऑन विच फॅक्टरी इज टू बी मेड. म्हणजे कुठल्या साईटला किंवा कुठल्या जागेमध्ये आपल्याला फॅक्टरी काढायची आहे त्याची परमिशन आपल्याला राज्य सरकारकडून किंवा चीफ इन्स्पेक्टरकडून घ्यावी लागणार आहे. Get the factory plans and specification approved by the inspector of industries. म्हणजे काय इन्स्पेक्टर कडून आपल्याला तो जो प्लॅनिंग आहे त्या फॅक्टरीचं प्लॅनिंग आहे त्याचं सुद्धा अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे. Pay the necessary fees and get the registration and licensing of the factories. मग समजा परमिशन घ्यायसाठी आपल्याला काय लागणार आहे जी नॉमिनल फी असणार आहे गव्हर्नमेंटची त्यासाठी आपल्याला ती भरावी लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स त्यानंतर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे थोडी बहुत फी आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायला लागणार आहे त्यानंतर आपल्या फॅक्टरीचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला लायसन्स मिळणार आहे. इफ ऑन अन ऍप्लिकेशन टू चीफ इन्स्पेक्टर टू पर्टिक्युलर साईट फॉर अ फॅक्टरी नथिंग इज हर्ड विद इन 3 मंथ्स द परमिशन इज डिप्ड टू हॅव बीन ग्रँटेड. आता समजा ऍप्लिकेशन केलं इन्स्पेक्टरकडे किंवा चीफ इन्स्पेक्टरकडे किंवा गव्हर्नमेंटकडे ऍप्लिकेशन केलं फॅक्टरीसाठी आणि समजा 3 महिन्याच्या आत त्याचं काय त्याच्याबद्दल काय ऐकलं नाही आपण किंवा त्याच्याबद्दल काय कळालं नाही आपल्याला तर ऑटोमॅटिक काय होणार आहे त्याची परमिशन मिळाली आहे असं आपल्याला समजणार आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचं लेटर आलं नाही गव्हर्नमेंटकडून किंवा चीफ इन्स्पेक्टरकडून कुठल्या प्रकारचं मेसेज आला नाही आहे तर त्या फॅक्टरीला परमिशन मिळालेली आहे असं समजायचं. इन केस ऑफ रिफ्युजल फ्रॉम चीफ इन्स्पेक्टर ऑर स्टेट गव्हर्नमेंट द ऍप्लिकंट विद इन 30 डेज ऑफ द डेट ऑफ सच रिफ्युजल मे अपील टू सेंट्रल गव्हर्नमेंट इन दिस कनेक्शन. आता समजा आधी कसं म्हटलं की 3 महिन्यामध्ये ते कुठल्याच प्रकारचा संपर्क झाला नाही किंवा मेसेज आला नाही किंवा लेटर आला नाही तर ऑटोमॅटिक त्या फॅक्टरीला परमिशन मिळालेली आहे आणि त्या फॅक्टरीला लायसन्स मिळालेलं आहे असं समजायचं. जर समजा तो जो ऍप्लिकेशन फॉर्म किंवा ऍप्लिकेशन समजा रिजेक्ट झालं तर त्या व्यक्तीला काय करायचं आहे की 30 दिवसाच्या आत सेंट्रल गव्हर्नमेंटकडं म्हणजे जे स्टेट गव्हर्नमेंट आहे किंवा भारत सरकार जे आहे त्या भारत सरकारकडे परत अपील करू शकतोय लायसन्स साठी किंवा परमिशन साठी. An occupier should at least 15 days before the occupies a place for a factory send a return notice containing name and address of occupier and factory, nature of manufacturing process, nature of power to be used, name of factory manager, number of workers required etc. to chief inspector. Means काय की समजा परमिशन मिळाली फॅक्टरी साठी तर त्या व्यक्तीनं किंवा त्याला काय म्हणणार ऑक्युपायर ऑफ द फॅक्टरी त्या ऑक्युपायरने काय करायचं 15 दिवसाच्या आत चीफ इन्स्पेक्टरला लेटर लिहायचं आहे की त्या कंपनीचा ऍड्रेस काय असणार आहे त्या कंपनीचं नाव काय असणार आहे किंवा फॅक्टरीचं नाव काय असणार आहे तिथे कुठल्या टाईपचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस होणार आहे
कुठल्या टाईपचं पॉवर युज करणार आहे फॅक्टरीमध्ये, फॅक्टरीचं मॅनेजरचं नाव काय आहे, किती वर्कर काम करणार आहेत, ह्या सगळ्याची माहिती चीफ इन्स्पेक्टरला दिली पाहिजे. म्हणजे हे काय आहे की समजा फॅक्टरी काढायची असेल तर त्यासाठी ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याला लायसन्स कसं मिळणार आहे, ऍप्लिकेशन करायला कुणाकडं लेटर लिहायला पाहिजे, ठीक आहे, ह्या टाईपचे सगळे इन्फॉर्मेशन आता आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट द इन्स्पेक्टिंग स्टाफ. आता चीफ इन्स्पेक्टर जो आहे, जो परमिशन देणार आहे फॅक्टरीसाठी, तो कशा प्रकारे असणार आहे किंवा त्याचं काम काय असणार आहे. स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट्स चीफ इन्स्पेक्टर अँड अदर इन्स्पेक्टर्स हु मे एंटर एनी फॅक्टरी, मेक एक्झामिनेशन ऑफ प्रिमाइसेस, प्लांट्स, मशिनरी अँड एनी डॉक्युमेंट रिलेटेड टू फॅक्टरी. म्हणजे चीफ इन्स्पेक्टर जो आहे, जो फॅक्टरीला परमिशन देणार आहे, तो कधी पण फॅक्टरीमध्ये एंट्री करू शकतोय किंवा तो तिथल्या फॅक्टरीमधलं वातावरण कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, तिथले मशिनरी व्यवस्थित आहेत का, ठीक आहे, ह्या सगळ्याची तो माहिती घेऊ शकतोय डायरेक्टली. ड्युटीज ऑफ द इन्स्पेक्टर. द इन्स्पेक्टर आर रिक्वायर्ड टू कॅरी आउट द ड्युटीज ॲज पर लेजिस्लेटिव्ह ऍक्ट. म्हणजे ह्या ऍक्ट मध्ये काय काय दिलेलं आहे चीफ इन्स्पेक्टरचं काम, तर त्याला करायचंच आहे. त्याचबरोबर टू लॉन्च द प्रोसिक्युशन अगेन्स्ट फॅक्टरी ओनर्स. मीन्स काय, समजा बेकायदेशीर त्या कंपनीमध्ये काय तर होत असेल किंवा न सांगता काय तर इन्स्पेक्टरला माहित नाही अशा गोष्टी तर त्या कंपनीमध्ये होत असेल, तर त्याच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा इन्स्पेक्टर दाखल करू शकणार आहे. ठीक आहे, म्हणजे इन्स्पेक्टरचं काम काय आहे, फक्त परमिशन द्यायचं नाही आहे, तर त्या फॅक्टरीमधलं व्यवस्थित काम होतं का नाही तो कधी पण ते चेक करू शकतोय. ते समजा फॅक्टरीचं व्यवस्थित काम होत असेल तर त्याच्या कंपनीच्या मालकाविरुद्ध तो गुन्हा सुद्धा दाखल करू शकतोय. ह्या सगळ्या गोष्टी तो इन्स्पेक्टर करणार आहे. सर्टिफाईंग सर्जन्स. सर्टिफाईंग सर्जन्स मीन्स काय, स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट क्वालिफाइड मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍज सर्टिफाईंग सर्जन्स. मीन्स काय, राज्य सरकार जे आहे तर राज्य सरकार एक मेडिकल ऑफिसर निवडू म्हणजे नेमू शकतोय. ते कशासाठी आहे, द एक्झामिनेशन अँड सर्टिफिकेशन ऑफ यंग वर्कर्स अँड द एक्झामिनेशन ऑफ वर्कर्स एंगेज इन डेंजरस ऑक्युपेशन ऑफ प्रोसेस. मीन्स काय, की राज्य सरकार काय करणार आहे की मेडिकल ऑफिसर एक नेमणार आहे, त्या मेडिकल ऑफिसरचं काम काय असणार आहे, ते फॅक्टरीमध्ये जे वर्कर काम करतात त्यांची फिजिकल फिटनेस कशी आहे किंवा जे कामगार काम करणार आहे डेंजर कंडिशन मध्ये, ठीक आहे, तर त्यांची फिजिकल कंडिशन काय आहे, त्यांचं हेल्थ कंडिशन काय आहे, हे चेक करण्यासाठी सर्जन्स असणार आहेत. आणि ते कोण अपॉइंट करणार आहे, ते स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करणार आहे. इन दिस लेक्चर वी गॉन थ्रू द फॅक्टर्स ऍक्ट 1948, इट्स इंट्रोडक्शन, इट्स ऑब्जेक्टिव्स, आफ्टर द डिफरंट डेफिनेशन्स in the Factories Act 1948, what are the application process for the factory permission, what are the duties of inspector or chief inspector who has given the permission for factory. Thank you all.